या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे असून कोणतीही अफवा किंवा अंधश्रद्धा पसरविणे हा या कथेचा हेतू नाही तर ही घटना माझ्या जवळच्या मित्रासोबत म्हणजेच सोबत घडलेली आहे शिवम लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता अभ्यासासोबतच त्याला इतर गोष्टींची सुद्धा आवड होती कॉलेजच्या प्रत्येक इव्हेंट किंवा कॉम्पिटिशनमध्ये तो आवडीने सहभाग घेत असे यंदा तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता डिसेंबरचा महिना होता त्याच्या कॉलेजमध्ये विंटर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते व त्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक होते त्या फेस्टिवलसाठीची जी काही तयारी होती ती दरवर्षीप्रमाणे कॉलेजचे विद्यार्थीच करणार होते आणि त्याचकरिता फाईन आर्ट्स कमिटीची आज बैठक होती त्या बैठकीत कमिटीचे मेंबर्स तसेच काही शिक्षक देखील हजर होते कमिटीमध्ये एकूण एकशे सत्तर विद्यार्थी होते तर ठरल्याप्रमाणे त्यांची मिटिंग पार पडली आणि त्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे चार वेगवेगळे ग्रुप तयार केले प्रत्येक ग्रुपला वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करायचे होते एका ग्रुपमध्ये अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी होते शिवमने यापूर्वी कॉलेजच्या अशा अनेक प्रोजेक्टवर उत्तम कामगिरी केली असल्याने शिक्षकांनी त्यालाच त्याच्या ग्रुपच्या मॉनिटर पदाची जबाबदारी दिली त्याच्या ग्रुपमध्ये तीस ते बत्तीस मुले तर सात ते आठ मुली होत्या शिवमच्या ग्रुपला कॉलेजची इमारत आणि त्याच्या आसपासच्या परिसरात फेस्टिवलसाठीचे फ्लेक्स व बॅनर्स लावण्याची जबाबदारी दिली होती त्याचे कॉलेज एकूण पाच मजल्यांचे होते आणि कॉलेजच्या आसपासचा आवार देखील खूप मोठा होता त्यामुळे खूप कमी दिवसात त्यांना जास्त काम करायचे होते त्याच दिवशी त्याने त्याच्या ग्रुपसोबत एक डिस्कशन सेशन अरेंज केले व त्यात त्याने प्रत्येकाला आपापली कामे नेमून दिली दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली कारण फेससाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले होते प्रत्येक ग्रुपसाठी कॉलेजचे वेगवेगळे मजले देण्यात आले होते जसे की नृत्य व नाटक बसवणाऱ्या ग्रुपसाठी तळमजल्यातील दोन हॉल देण्यात आले होते सिंगिंग ग्रुपसाठी पहिला तर शिवमच्या ग्रुपला दुसरा मजला दिला होता प्रत्येकजण आपापल्या परीने खूप मेहनत घेत होता शिवम व त्याचे सहाय्यकर्ते देखील त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करत होते दिवस ऑफिस असल्याने सकाळी ऑफिसच्या वेळेहून थोडे लवकर येऊन ते काम करत असे परंतु वेळेच्या बंधनामुळे त्यांना म्हणावा तितका वेळ त्यावर देता येत नव्हता असेच करत करत आता त्यांच्याकडे फक्त दोनच दिवस राहिले होते परंतु त्यातही जमेची बाजू म्हणजे त्यातील एक दिवस हा रविवारचा होता त्यामुळे त्यांनी ते दोन्ही दिवस थोडे उशिरापर्यंत थांबून काम करण्याचा निर्णय घेतला ठरल्याप्रमाणे सर्वजण शनिवारी ऑफिसमधून सुटल्यावर कॉलेजमध्ये भेटले शिवम व त्याच्या काही मित्रांनी सर्वांसाठी येताना नाश्ता आणला होता थोडा वेळ गप्पा गोष्टी करत करत नाश्ता संपून पुन्हा ते आपापल्या कामाला लागले बाकीचे ग्रुप दिवसात थोडा वेळ येऊन प्रॅक्टिस करत असायचे आता संपूर्ण कॉलेजमध्ये फक्त शिवमचाच ग्रुप होता बाकीचे कोणतेही ग्रुप नसल्याने त्यांनी तळमजल्यावरील हॉलमध्येच काम करण्याचा निर्णय घेतला आज काहीही करून त्यांना कॉलेजच्या इमारतीला लावण्याचा एक मोठा फ्लेक्स पूर्ण करायचाच होता रात्रीचे नऊ वाजले असतील सर्वांनाच खूप भूक लागली होती त्यांच्या कॉलेजबाहेरच एक प्रसिद्ध हॉटेल होते तिथेच जेवण करून पुन्हा कॉलेजमध्ये येऊ असे त्यांचे ठरले त्यांचे कॉलेज मुख्य रस्त्यापासून थोडे आत असल्याने अंतर थोडे जास्तच होते परंतु ग्रुपमधील बऱ्याच जणांकडे गाडी असल्याने त्यांना हॉटेलपर्यंत जाण्यास काहीच अडचण आली नाही जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ तिथेच गप्पा गोष्टी करून पुन्हा ते सर्व कॉलेजमध्ये आले फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागले येव्हाना रात्रीचे दहा ते सव्वा दहा वाजून गेले असतील त्यांच्या ग्रुपमधील मुलींना घरून फोन येऊ लागले तसेच काहीजण कॉलेजपासून लांब राहत असल्याने शिवम व इतर मुलांनी त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे काही मुले व मुली घरी निघून गेले आता त्यांच्या ग्रुपमध्ये फक्त वीस ते पंचवीस जणच राहिले होते मजा मस्ती करत काम करताना कधी साडे अकरा वाजून गेले ते त्यांच्याही लक्षात आले नाही एव्हाना त्यांनी कॉलेज बाहेर लावण्याचा फ्लेक्स बनवून पूर्ण केला तो फ्लेक्स त्यांना कॉलेजच्या गच्चीवरून खाली सोडायचा होता तो फ्लेक्स लावून उर्वरित काम उद्या करू असे त्यांचे ठरले शिवम व ग्रुपमधील काही जण तो फ्लेक्स घेऊन गच्चीवर आले सर्वत्र भयान शांतता पसरली होती रस्ते देखील निर्मनुष्य झाले होते फ्लेक्स लावून ते सर्व खाली आले आणि सर्व आवरून घरी जाण्यास निघाले इतक्यात शिवमच्या लक्षात आले की सर्व मजल्यावरील लाईट चालू राहिल्या आहेत तिथे आसपास सिक्युरिटी गार्ड देखील दिसत नव्हते त्यामुळे शिवमने ग्रुपमधील राहुल व अमितला सर्व लाईटी बंद करून येण्यास सांगितले सुरुवातीला त्यांनी कंटाळाच केला परंतु शिवम व इतरांनी त्यांना जाण्यास भाग पाडले रात्रीचे जवळजवळ बारा वाजून गेले असतील दिवसा गजबजलेले कॉलेज आता मात्र भयान वाटत होते त्या दोघांनीही पहिल्या मजल्यापासून लाईटी बंद करण्यास सुरुवात केली प्रत्येक मजल्यावर एकूण दहा वर्ग होते जन चढल्यानंतर डाव्या बाजूला पाच तर उजव्या बाजूस पाच वर्ग होते व त्यातील पाचवा वर्ग थोडा आतल्या बाजूस होता त्या वर्गाच्या बाजूलाच लाईटचे स्विच होते त्यांनी पहिल्या चार मजल्यावरील लाईट पटापट बंद केल्या व ते आता पाचव्या मजल्यावरील लाईट बंद करण्यासाठी निघाले जिने चढता चढताच राहुल अमितला म्हणाला अमित तुला माहिती आहे माझा एक मित्र मला सांगत होता की आपल्या कॉलेजच्या पाचव्या मजल्यावर भूत आहे त्यावर अमित हसत बोलला <laughs> कशावरून तू कधी पाहिले तू अनुभवलेस त्या का त्यावर राहुलने नकारार्थी मान हलवली व बोलला पण मग आपल्या कॉलेजचे सेक्युरिटी गार्ड देखील संध्याकाळी साडेसहानंतर त्या मजल्यावरील वर्ग कोणालाच का वापरून देत नसतील त्यावर अमित त्याला म्हणाला अरे वेड्या तिथे बी एस एमचे लेक्चर असतात आणि त्या सर्व वर्गात ए सी आहेत ना ते वर्ग फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी आहेत म्हणून ते कोणाला वापरून देत नाहीत अमितच्या या उत्तराने देखील राहुल काही समाधानी दिसत नव्हता त्याच्या प्रश्नार्थक झालेल्या चेहऱ्यामुळे अमित त्याला बोलला अरे बाई एवढा विचार करू नकोस वी आर लिव्हिंग इन अ मॉडर्न वर्ल्ड नाव बोत वगैरे असं काही नसतं रे अशा प्रकारे डिबेट करत ते पाचव्या मजल्यावर पोहोचणार इतक्यात त्यांच्यासमोरून काहीतरी खूप वेगाने गेल्याचे त्यांना जाणवले ते पाहून राहुल घाबरतच अमितला म्हणाला बघ मी तुला म्हटलं होतं ना चल यार खाली जाऊ आणि सिक्युरिटी गार्डला सांगू लाईटी बंद करायला त्यावर अमित हसूनच बोलला अरे <laughs> राहुल तू किती डरपोक आहेस यार मांजर वगैरे असेल रे चल पटकन लायटी बंद करून खाली जाऊयात राहुल मनातून थोडा घाबरलाच होता परंतु नाहीला जाणे त्याला अमित सोबत जावेच लागले पाचव्या मजल्यावर पोहोचताच अमित दहावीकडील तर राहुल उजवीकडील स्विच बंद करण्यास वळाले राहुलचा घाबरलेला चेहरा आठवून अमितला हसू आवरत नव्हते हसत हसत तो लाईट बंद करण्यास स्विचच्या दिशेने पावले टाकू लागला व काही वेळातच कोपऱ्यातील त्या वर्गाजवळ तो येऊन पोहोचला त्या वर्गाबाहेरील लाईट थोडी चमकतच होती अचानक त्याला हवेत गारवा जाणवला व कोबटचा वास येऊ लागला जसे की कोणीतरी प्राणी खूप दिवसांपासून मरून राहिला आहे पण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत त्याने लाईट बंद करण्यासाठी स्विचच्या दिशेने हात नेला तोच त्याला कोणीतरी दरवाजा ठोकत असल्याचा आवाज आला प्रथम त्याला तो त्याचा भास वाटला परंतु नंतर तो आवाज त्याला स्पष्टपणे ऐकू येऊ लागला तो आवाज त्याच वर्गातून येत होता ज्या वर्गाच्या बाजूला लाईटचे स्विच होते वारा खूप सुसाट वाहत होता व त्यामुळेच दार वाजून तसा आवाज येत असावा असे अमितला वाटले म्हणून त्याने दरवाजा बाहेरच्या बाजूने घट्ट पकडून ठेवला थोड्या वेळाने वारा शांत झाला तसा तो आवाज देखील थांबला अमितने सुद्धा जास्त वेळ न दवडता पटापट त्या मजल्यावरील लाईट बंद केल्या पूर्ण मजल्यावर अंधार पसरला लाईट बंद करून झाल्यावर तो राहुलला बोलवण्यास निघाला तोच समोरून राहुलचा आवाज आला अमित अरे चल लवकर खाली सर्वजण आपली वाट बघत असतील अंधार असल्याने अमितला समोरचे काही दिसत नव्हते हो अरे हा आलोच असे म्हणत अमितने त्याच्या खिशातून मोबाईल काढला व त्याचे टॉर्च चालू करून समोरच्या दिशेला पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण समोर कोणीच नव्हते राहुल अरे आवाज देऊन कुठे गायब झाला आहेस मोबाईलची टॉर्च इतरत्र फिरवत अमित बोलला परंतु त्याला काहीच प्रतिसाद नाही आला हा सर्व काय प्रकार आहे राहुलने मला खरंच आवाज दिलेला की मलाच भास झाला बहुतेक भास असेल अमित स्वतःशीच बोलला तो राहुलला शोधण्यास पुढे जाणार इतक्यात त्याला मागून पुन्हा आवाज आला अमित मी इथे आहे या वर्गात आता मात्र अमितचे डोके भांबावले भीतीने हातपाय सुन्न पडले कारण तो आवाज त्याच वर्गातून आला जिथून अमित नुकतंच लाईट बंद करून आला होता अमितला त्याच्याबरोबर काहीतरी विचित्र घडतंय याची जाणीव झाली होती परंतु न राहून तो त्या वर्गाजवळ वर गेला आणि त्याने विचारले राहुल तू आत कसं काय गेलास तू तर बाजूच्या लाईट बंद करण्यासाठी गेला होतास ना परंतु आतून काहीच प्रतिसाद नाही आला वातावरणात एक प्रकारची गहनता निर्माण झाली होती हवेतील गारवा वाढला होता इतक्या थंड वातावरणात देखील अमितला दरदरून घाम फुटला होता तो कोबडवास देखील आता अधिकच तीव्र झाला होता एखाद्या सडलेल्या प्रेताप्रमाणे अमितने घाबरून पुन्हा लाईट चालू करण्याचा प्रयत्न केला पण काय आश्चर्य सर्व बटन दाबूनसुद्धा एकही लाईट चालू होत नव्हती इतक्यात पुन्हा त्या वर्गातून कोणीतरी दार ठोकू लागले यावेळी ते दार आतून जोरात खेचले जात होते कोण आहे आत राहुल आर्यु देर घाबरलेल्या आवाजात अमित विचारत होता तो दरवाजा पकडणार तोच मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला अमितने घाबरतच मागे ओळून पाहिले आणि तो हादरलाच